नमस्कार मित्रांनो, मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मी शुभम पवार तुमचे स्वागत करतो. आज आपण पी यू सी म्हणजे पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट, ज्यालाच आपण मराठीमध्ये प्रदूषण सर्टिफिकेट असे म्हणतात. गाड्यांच्या धुरातून जर जास्त प्रदूषण होत असेल तर त्या गाडीचं तुम्हाला पी यू सी सर्टिफिकेट हे पोलिसांना दाखवणे बंधनकारक आहे. जर तुम्ही नाही दाखवले तर तुम्हाला फाईन बसू शकतो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पी यू सी सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं ते तुम्ही एकदम घरी बसून डाउनलोड करू शकता. तर हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, अशाच व्हिडिओ तुम्हाला मिळतील. मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला इथे परिवाहन, हे पहा, परिवाहन हा शब्द तुम्हाला सर्च करायचा आहे. परिवहन सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर भरपूर रिझल्ट येतील. त्याच्यामध्ये सर्वात पहिली वेबसाईट जी आहे parivahan.gov.in, या परिवहन सेवा या पोर्टलवरती तुम्हाला यायचं आहे. या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला भरपूर ऑप्शन इथे दिसतील. याच्यामध्ये तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतरच तुम्हाला इथे ऑनलाईन सर्व्हिसेस हा पर्याय दिसेल. खाली आल्यानंतर ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये भरपूर ऑप्शन आहेत. खाली आल्यानंतरच या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑप्शनवरती केल्यानंतर खाली यायचं आहे पी यू सी सी पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट आपण त्याला म्हणतो, हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. पी यू सी सी या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन दिसतील. ज्याच्यामध्ये हे पाहू शकता पी यू सी सर्टिफिकेट हा पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पी यू सी सर्टिफिकेट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच तुमचा गाडीचा नंबर जो आहे तो इथं कॅपिटलमध्ये टाकून घ्यायचा आहे. मी इथं टाकतो MH 12, तुमचा कोणता नंबर असेल तो. त्याच्यानंतर पुढं जो काही नंबर असेल तर तुम्हाला एकदम सरळ स्पेस न देता टाकायचा आहे. त्याच्यानंतर चासी नंबर टाकायचा आहे. चासी नंबरमध्ये शेवटचे फक्त 5 कॅरेक्टर म्हणजे 5 शेवटचे जे अंक किंवा नंबर असतील ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला सिक्युरिटी कोड टाकायचा आहे. हा सिक्युरिटी कोड मी टाकतो आणि पी यू सी डिटेल्स या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. आता इथं महत्त्वाचं पहा, इथं पी यू सी आलेली आहे. आणि जर इथं तुमची पी यू सी नाही आली तर ते काय करायचं आहे हे पण मी तुम्हाला पुढं सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता ज्यांची पी यू सी इथं आली असेल तर त्यांची पी यू सी जी आहे ती व्हॅलिडेट आहे, ती चालू पी यू सी आहे. आणि इथे पाहू शकता तुमचं पोल्युशन जे आहे ते यस आहे, म्हणजेच पोल्युशन अंडर कंट्रोल म्हणजे कंट्रोलमध्ये आहे का हे पी यू सी तुमचं, तर यस आहे म्हणजे तुमची गाडी तुम्ही कुठेही फिरवू शकता. तर अशा प्रकारे हे प्रिंटवरती तुम्हाला क्लिक करायचे. प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता यल्लो कलरमध्ये पिवळ्या रंगाचं हे सर्टिफिकेट जे आहे ते तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवू शकता. आणि पोलिसांना फाईन वाचण्यासाठी तुम्ही हे प्रिंट करून सेव्ह करून ठेवा. आणि ही PDF फाईल जी आहे तुम्ही पोलिसांना दाखवली तरी तुम्ही जे आहे तुमचा फाईन वाचणार आहे. तर अशा प्रकारे हे पी यू सी सर्टिफिकेट तुम्ही सेव्ह करून डाउनलोड करू शकता. मी हे सेव्ह करून डाउनलोड करतो. डाउनलोड केल्यानंतर हे पी यू सी मोबाईलमध्ये दाखवू शकता. आणि आता जर ज्यांचं जर इथे पाहू शकता ज्यांना सर्टिफिकेट इथे दिसलं नसेल किंवा तिथं आलंच नसेल, मोबाईल नंबर त्यांनी टाकला असेल, चासी नंबर टाकला पण सर्टिफिकेट येत नाही, तर अशांनी काय करायचं आहे पी यू सी सेंटर लिस्ट हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. हा पर्याय निवडल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा इथं आपलं राज्य जे आहे महाराष्ट्र राज्य तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे डिस्ट्रिक्ट असेल म्हणजे तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. आणि जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढे जेवढे पी यू सी सेंटर आहेत त्या पी यू सी सेंटरची लिस्ट तुम्हाला येईल. आणि त्या पी यू सी सेंटरला तुम्हाला जायचं आहे. त्या सेंटरवरती गेल्यानंतर 10 मिनटं फक्त लागतात. 30 रुपये ते 60 रुपयापर्यंत तुम्हाला इथं पे करायला लागतात त्या सेंटरला. आणि तुम्हाला पी यू सी सर्टिफिकेट भेटतं. आणि पी यू सीची प्रिंट भेटल्यानंतर तुम्हाला असंच इथं यायचं आहे. पी यू सी सर्टिफिकेट इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि इथं तुम्हाला टाकायचं आहे. तर अशा प्रकारे हे पी यू सी सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला शेअर करा मित्रांपर्यंत. धन्यवाद. जय हिंद.